धर्म हाच राष्ट्राचा प्राण असल्याचं प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पी निवेदिता यांनी केलं. रिलिजन म्हणजे धर्म नाही, संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाचा विचार धर्म या संकल्पनेत आहे. धर्माकडून धर्माकडं, सत्याकडून सत्याकडं जाण्याचा प्रवास करणं हीच शिकवण हिंदू धर्माची आहे. त्यानुसार धर्म हाच देशाचा प्राण आहे, सनातन धर्मच या राष्ट्राची ओळख आहे, स्वामी विवेकानंदांचा हाच संदेश आहे, असं प्रतिपादन केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी निवेदिता यांनी केलं. विवेकानंद केंद्राच्या नूतन वास्तू उद्घाटनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील तिसरं पुष्प श्रीमती निवेदिता यांनी गुंफलं. जे आपण अर्थ घेतो आणि जो युरोपचा अर्थ आहे तो वेगळा आहे, असे एक एक शब्द घेऊन अनेक कन्फ्युजन आज आपल्या देशामध्ये आहे. तर हा वैचारिक गोंधळ दूर करून स्वला प्रगटित करणं असं एक वैचारिक आंदोलन उभं राहिलं पाहिजे असं एकनाथजींनी सांगितलं. म्हणजे स्वराज्य प्राप्तीच्या रजत महोत्सवामध्ये एकनाथजींनी सांगितलं, आज आपण स्वातंत्र्याचा 75वा म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करतोय आणि केंद्राचा आज 50वं वर्ष आहे, म्हणजेच केंद्राचा सुवर्ण महोत्सव आहे. तर यापुढे पण आपल्याला अनेक स्तरांवर अनेक ठिकाणी देशामध्ये कार्य करायचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण योग शिकतो, योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम नाही, किंवा धर्माचा अर्थ सखोल घेऊन आपल्या घरामध्ये मुलांना आपण ते शिकवणं की हा तुझा धर्म नाही, तू हे असं केलं, तू तुझा पुत्र धर्म बिघडवत आहेस, अशी शब्दावली आपल्या घरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. यावेळी व्यासपीठावर वीके वयम प्रकल्पचे सुनील कुलकर्णी, गुरुराज देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी माझाच देव खरा तुझा देव खोटा त्याची पूजा करू नको अशी शिकवण हिंदू धर्म कधीच देत नाही. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेच्या सर्वधर्म परिषदेतून संपूर्ण जगाला हाच संदेश दिला. आपल्याला स्वातंत्र्य मिळताच आपण स्वतंत्र विसरलो. समाजासाठी आत्मीयता, कर्तव्य, त्याग आणि सेवा करणं हेच आपण विसरलो. दरम्यान स्वामी विवेकानंद यांचा तरुणांवर विश्वास होता, तरुणांनी विवेकानंद केंद्रात येऊन सेवा कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी बी निवेदिता यांनी केलं.